घरगुती उपाय ज्याने तुमच्या गाई म्हशी देतील कमी चारा खाऊनही जास्त दूध. दूध वाढवायचं म्हटलं की आपल्याकडे पद्धत आहे. गाई म्हशींना आपण महागडा पशुखाद्य खुराक द्यायला सुरुवात करतो, चाऱ्याचं प्रमाण वाढवतो. बऱ्याच वेळा यांनी दूध वाढतही, पण एकीकडे आहाराचा खर्च आपण वाढून ठेवतो, वाढलेल्या दुधाचा मग आपल्याला फारसा फायदा होत नाही. मग त्यामुळेच व्हिडिओमध्ये सांगतोय असा एक साधा घरगुती उपाय की जो जर तुम्ही केला तर तुमच्या गाई म्हशींना तुम्हाला अतिरिक्त काही चारा पाणी करण्याची गरज नाही. जे चालू आहे तुमचं तेच चालू द्या. फक्त हा उपाय सकाळ संध्याकाळ करा आणि दुधात होणारी चमत्कारिक वाढ पहा. हा उपाय आम्ही एका अनुभवी दूध व्यावसायिक शेतकऱ्याकडून समजून घेतलेला आहे. तर तुम्ही म्हणाल एक दूध व्यावसायिक शेतकऱ्याकडचा अनुभव तो असा तरी काय फायद्याचा येणार, त्यांनी फायदा होईल का? पण आम्ही नेटवर देखील याच्याविषयी अभ्यास केला. त्या शेतकऱ्याने सांगितलेल्या ज्या गोष्टी ज्या उपायांमध्ये आपल्याला वापरायच्या आहेत तर त्या गोष्टींचा नक्की गाई म्हशींच्या शरीरावर काय परिणाम होतो, नेमकं असं काय होतं की त्यांनी दूध वाढायला सुरुवात होते, त्याने काही गाई म्हशींच्या शरीरावर अपाय होतो का, काही साईड इफेक्ट्स होतो का, याचा देखील अभ्यास केलेला आहे. नुसता अनुभवच नाही तर शास्त्रीय माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. उपाय घरगुती आहे, त्यामुळे याला खर्च 0 रुपये असणार आहे. कारण की याला लागणाऱ्या वस्तू तुमच्या घराच्या आसपासच उपलब्ध असतात. पण उपाय नेमकं कसा करायचा, त्याचं प्रमाण कसं असायला हवं, गाई म्हशींना त्याची देण्याची वेळ किती, किती दिवस हे द्यायचं आहे, दिवसातून किती वेळाही द्यायचं आहे, हे सर्व उपाय कुठे आणि कशा पद्धतीनं करायचं आहे हे स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत. त्यामुळे कोणतीही स्टेप तुम्ही मिस करू नका. व्हिडिओ लक्षपूर्वक स्किप न करता पहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, कारण की चॅनलवर आम्ही दूध आणि वाढण्यासाठीच्या भरपूर व्हिडिओ नेम घेऊन येतच असतो. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. दूध व्यवसाय करायचा म्हटलं का गाई मशीनवर केलेला जाणारा खर्च आणि दुधाच्या दूध विक्रीतून येणारा जो काय उत्पन्न, या दोघांचा ताळमेळ बसवणं फार महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा दुधाचे भाव वाढतात, दुधाचे भाव कमी होतात. आता अर्थात दुधाचे भाव कमी जास्त होणं ही आपल्या हातात नाही. आपल्या हातात एकच गोष्ट आहे, ते म्हणजे आपल्या गाई म्हशींना व्यवस्थित वातावरण देणं, त्यांना चांगला आहार देणं आणि त्यामुळेच त्यांच्याकडनं जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन काढून घेणं, दुधाची फॅट SNF हे जास्तीत जास्त येणं. याकरता ज्या लोकांकडे जास्त गाई आहे, जास्त म्हशी आहेत, ज्यांच्याकडे भांडवल भरपूर आहेत, तर ते लोक दर महिन्याला डॉक्टरांच्या व्हिजिट्स करत असतात. तर काही गोठ्यांमध्ये अगदी एक डॉक्टर देखील तिथे नेमलेला असतो जो दररोजच्या दररोज गायींचं चेकिंग करतो, म्हशींचं चेकिंग करतो, त्यांना कोणता आहार द्यायला पाहिजे, त्यांना कुठले मिनरल मिक्सचर द्यायला पाहिजे, त्यांच्या आहारात काय कमी पडते, अगदी सेन्सर लावून गाय कशी वागत आहे, तिचा स्वभाव कसा आहे, ती चिडचिड झालेली आहे, असं म्हणजे अगदी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरून देखील त्याचं व्यवस्थापन केलं जातं. पण हे काय प्रत्येकाला शक्य नाही आणि खरं पाहिलं तर ते करण्याची देखील गरज नाही. कारण की आयुर्वेदामध्ये आपले पूर्वज, आपले जे पूर्वीचे लोक होते जुन्या काळात, ते असे काही आयुर्वेदिक नुस्खे त्यांनी शोधून काढलेले आहेत, स्वतःच्या अनुभवातून शोधलेले आहेत, स्वतः प्रयोग करून शोधलेले आहेत. ते इतके प्रभावी आहेत की तुम्हाला केमिकल औषधांचा उपाय देखील करण्याची गरज नाही. आमच्या चॅनलचा उद्देशच हा आहे की घरगुती उपायाच्या माध्यमातून दूध व्यवसायाचा नफा कसा वाढवायचा, त्यामध्ये मग आम्ही दुधाची फॅट वाढवणे, दुधाचं त्या ठिकाणी सर्व गोष्टी वाढवणे याच्याकडे आम्ही व्हिडिओ नेमकं टाकत असतो. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला दूध धंद्यात अडचण येणार नाही. पण आजचा आपला विषय आहे की एका घरगुती उपाय जो अगदी अनुभवी शेतकऱ्याकडनं आम्ही समजून घेतलाय, ज्याची शास्त्रीय माहिती आम्ही नेटवर गोळा केली, डॉक्टरांशीही बोलणं केलं, यातून आमच्या अशा लक्षात आलेलं आहे की हा उपाय अगदी जबरदस्त आहे. तर या व्हिडिओसाठी हा जो काय उपाय आहे, जो दूध वाढवण्याचा उपाय आहे घरगुती, तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लागणार आहेत. पहिली गोष्ट याच्यामध्ये लागेल लिंबू, दुसरी गोष्ट गव्हाचं पीठ आणि तिसरी गोष्ट लागेल तुम्हाला गुळ. आता या 3 गोष्टी आपण कशा एकत्र करून कशा द्यायच्या आहेत याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. पण त्याआधी आपण थोडंसं समजून घेऊया की लिंबू, गहू आणि जे काय गुळ याचा आपण वापर का करतोय. तर लिंबू हे व्हिटॅमिन सीचा सगळ्यात मोठा स्रोत आहे. अर्ध्या लिंबाच्या सेवनाने जनावरांच्या शरीरामध्ये पचन क्षमता सुधारते, जनावर व्हिटॅमिन सीमुळे निरोगी राहतं. याच्यामध्ये उपलब्ध असणारं नैसर्गिक तेल
ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स असतात, म्हणजे जनावराच्या शरीरात कुठेही इन्फेक्शन असेल तर ते थांबवण्याचं काम हे करत असतं. आणि सगळ्यात मोठं कार्य होतं पचन संस्था सुधारण्याचं. तुम्ही चारा कितीही खाऊ घाला, कितीही चांगला चारा खाऊ घाला, किती प्रमाणात खाऊ घाला, पण जनावरांची पचन क्षमताच जर व्यवस्थित नसेल तर तो तुमचा चारा काहीच कामाचा नसतो. म्हणूनच आम्ही व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच सांगितलंय की कमी चारा देऊन देखील तुम्ही दूध वाढू शकता, कारण की आपण लिंबाचा समावेश या उपायात केलाय. आता दुसरी गोष्ट याची लागेल, गव्हाचं पीठ. आता गहू तुम्ही जनावरांना खाऊ घातले असेल, गव्हाचं पीठ खाऊ घातलेलं असेल, याचे फायदे तुम्हाला माहित आहे, कारण गव्हामध्ये जबरदस्त कार्बोहायड्रेट फायबर्स असतात. एनर्जी मिळवण्यासाठी हे सर्वात जबरदस्त असतात, फायबर असतात, जबरदस्त चांगला फायदा होत असतो. तिसरी महत्वाची गोष्ट या उपायात आपण घेतोय ती म्हणजे गूळ. आता गुळाचे फायदे जनावरांसाठी 99% लोकांना माहित आहे. गूळ जबरदस्त ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये ग्लुकोज मोठ्या प्रमाणावर असतं. जनावरांच्या शरीरात गेल्यावर जबरदस्त ऊर्जेचा एक्सपोर्ट होत असतो आणि त्यामुळे जे काय दुधाचं प्रमाण आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत असतं. कासेमध्ये दुधाचं जे सिक्रिशन आहे ते देखील मोठ्या प्रमाणावर होत असतं गुळाच्या सेवनामुळे. याबरोबर कॅल्शियम, लोह, झिंक असे देखील जे काय महत्वाचे घटक आहेत तर ते गुळामधनं तुम्हाला मिळत असतात. आता काय करायचं आहे, याचा उपाय करण्याची पद्धत कशी करायची आहे? साधारणपणे एक सकाळ संध्याकाळ हा उपाय आपल्याला करायचा. एक वाटीभर म्हणजे एक साधारणपणे 100 ग्रॅम काय करायचं आहे, गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, घरगुती गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि चपाती करण्यासाठी ज्या पद्धतीमध्ये जो गोळा तयार केला जातो तशा पद्धतीचा एक गोळा तयार करायचा आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, एक 20-30 ग्रॅम आपल्याला गुळाची पावडर त्या ठिकाणी टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक लिंबू. आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे, फ्रेश लिंबू, ते कट करायचं आहे. त्याचा जो अर्धा भाग आहे तर तो अर्धा भाग याच्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे एक कणकेचा गोळा, त्या गोळ्यामध्ये जवळपास 20-30 ग्रॅम गुळ आणि एक लिंबाची खाप, असं तो गोळा मिक्स करून घ्यायचा आहे, अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि तो आगेच्या निखाऱ्यावर भाजायचा आहे. तुम्ही गॅसवर भाजू शकता किंवा तुम्ही तुमच्या जे काही चूल असेल तर त्या चुलीच्या कोळशावर देखील भाजू शकता. भाजत असताना एक विशेष काळजी अशी घ्यायची, याला एकदम काळं होऊन द्यायचं नाही आहे. हा थोडासा भाजला की बंद त्या ठिकाणी करायचा आहे. हा भाजलेला जो काय गोळा आहे तर हा सकाळ संध्याकाळ आपल्याला जनावरांना द्यायचा आहे. उपाय हा तुम्ही 10-15 दिवस महिनाभर जरी केला तर याच्यामधनं कुठलाही अपाय होत नाही. हा उपाय एकदा सुरू केला तर तुम्हाला 8 दिवसामध्येच त्या ठिकाणी रिझल्ट दिसायला येऊ शकतो असं आम्हाला एका शेतकऱ्याने सांगितलेलं आहे. तर असा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा. करून पाहायला काहीच हरकत नाही, याच्यामध्ये फारसा खर्चही नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांचं मत असं आलेलं आहे की या उपायामध्ये जबरदस्त रिझल्ट देखील येत असतो. त्यामुळे नक्कीच हा उपाय करून पहा. कसा तुम्हाला उपाय होतो, काय तुम्हाला फायदा झाला हे देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. तुम्ही स्वतः कुठला एखादा उपाय केलाय का फॅट वाढवण्यासाठी, दूध वाढवण्यासाठी, काही असं नवीन उपाय केलाय का तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सुचवा. आम्ही नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू, कारण की आपले सगळे जे काय बंधू आहेत तर त्या लोकांना ही माहिती कळेल, सर्व लोकांचा फायदा होईल असं आमचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुमच्याकडे काही आयडिया असेल तर ती देखील कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.